भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भारत 24 अपडेट न्यूज मध्ये। शिराळा तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे वारणा मोरणा नदीला महापूर आला आहे। घरे, हजारो एकर शेती व पिके पाण्याखाली गेली आहेत। वारणा नदी काठावरील मांगले व देववाडी येथील लोकांचे व जनावरांचे स्थलांतर करावे लागले। नदी काठावरील देववाडी मांगले या ठिकाणी जाऊन राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली असून परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी फोनवरून शिराळा तहसीलदार गणेश शिंदे व गटविकास अधिकारी डॉ अनिल बाकल यांना योग्य त्या सूचना दिल्या। ज्या कुटुंबांवर हे आसमानी संकट कोसळले आहे, जे या पुरामध्ये बाधित झाले आहेत, असे तालुक्यातील सर्व लोकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून प्रशासकीय यंत्रणांनी पुराचा धोका टळेपर्यंत गावामध्ये थांबण्याच्या सूचना करा असे सांगितले। हा नमस्कार, नमस्कार। मगाचा वचन तुम्हाला फोन लावत होतो पण आपण आउट ऑफ रेंज असं दाखवत होतो। अच्छा, नाही मी आता इथं मांगल्यामध्ये आणि मांगल्यातनं पुढे इथं देववाडीच्या त्या कॉर्नरवरच्या मंगल कार्यालयामध्ये आलो आहे। आता देववाडीचे बरेचसे लोक इथं ते साई मंगल कार्यालयामध्ये महिला आणि स्थानिक लोक इथं आहेत, जनावरही पुढच्या बाजूला आहेत। आता त्यांचं एवढंच मत आहे की सगळ्या लोकांचं की आपण यावेळचं वस्तुनिष्ठ अशा पद्धतीचं आपण सगळी माहिती पंचनामे वगैरे करावेत त्या त्या ठिकाणी अगदी प्रत्यक्षात जाऊन। काय झाले, मी तिथं हजर आहे, मी माझ्यापुरतं बोलतो पण शेजारच्या घ्यायचा मग ते कोणी नसलं, तिथं पाणी गेले किंवा तिथल्या लोकांना शिफ्ट व्हावं लागलं, तर ती जरा माहिती व्यवस्थितपणे घेऊ। आणि काही लोकांच्या घरापर्यंत हो हो अच्छा, नाही काहींच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पण जाईल अशा भीतीने आपण त्यांना कंपल्सरी तिथून बाहेर काढून आलं, त्यामुळं तेही आपलं साहित्य घेऊन आलेले आहेत। मग तेही लोक त्यामधनं जस्ट लाईक म्हणजे आपण बाधित म्हणूनच त्यांचं सुद्धा कन्सिडर करायला काय हरकत नाही। हो, ते सुदैवानं जनावरं घेऊन आले पण काही जनावरं मात्र दगावलेली आहेत, ती जरा व्यवस्थित माहिती घेऊन आपण सगळं जरा कर व्यवस्थित मांगले इथं आणि आपल्याला वरच्या गावातनं आपण फिरताय सगळी करून घ्या, जरा घ्या व्यवस्थित। हो हो हो, चालेल चालेल चालेल, ठीक आहे, नमस्कार करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा आणि अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।